तब्बल अठरा वर्षांनंतर कोल्हापूरच्या बांधकाम व्यावसायिकाला क्रीडाई महाराष्ट्राचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आहे राजीव परीख यांची या महत्वाच्या पदावर वर्णी लागतीय येत्या तीन वर्षात पाच लाख परवडणारी घरं बांधून देण्याचा क्रीडाई महाराष्ट्राचा संकल्प आपण पूर्ण करणार आहे तसंच बांधकाम व्यवसायासाठी आवश्यक परवाने सहजतेने उपलब्ध व्हावेत याकरिता राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं राजीव परीख यांनी बी बोलताना सांगितलं क्रीडाई कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी न्यूज कार्यालयाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते बांधकाम व्यावसायिकांची राज्यातील शिखर संघटना म्हणून क्रीडाई महाराष्ट्र कार्यरत आहे राज्यातील एक्कावन्न शहरात क्रीडाईच्या शाखा असून संघटनेचे दोन हजार सातशे सभासद आहेत या संघटनेच्या अध्यक्षपदी राजीव परीख यांची वर्णी लागली अठरा वर्षानंतर हे मानाचं पद कोल्हापूरला मिळालंय परिक यांनी क्रीडाई कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांसह बी न्यूज कार्यालयाला भेट दिली बांधकाम व्यवसायासमोरील आव्हानांची राजीव परीख यांना जाणीव असल्यानं परवाने आणि त्यासाठीची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी ते प्रयत्न करतील असा विश्वास महेश यादव यांनी व्यक्त केला इज अ डुईंग बिझनेसच्या बाबतीमध्ये स्टेट गव्हर्नमेंटने काही चांगले निर्णय घेतलेत की उदाहरणार्थ निर्णय असा आहे की तीस दिवसामध्ये प्लॅन मंजूर व्हायला पाहिजे आठ दिवसांमध्ये कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाला पाहिजे सात दिवसात क्लीन चेकिंग मिळालं पाहिजे पण ह्या दुर्दैव असं आहे की ह्या ज्या इम्प्लिमेंटेशन होत नाही प्रॉपर तर माझी क्रीडा महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून राजूंना विनंती आहे की या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडे या बाबतीमध्ये थोडासा पाठपुरावा करावा की तुम्ही जे आर काढता पण ह्या जे आरचं इम्प्लिमेंटेशन किती किती प्रमाणावर होतं की नाही होत हे तर थोडस लक्ष घालणं खूप गरजेचं आहे असं बांधकाम व्यवसायाला आता चांगले दिवस येणार आहेत त्या दृष्टीनं या क्षेत्राला प्रेझेंट केलं जाईल सामाजिक दायित्व म्हणून राज्यात पाच लाख परवडणारी घरं बांधून देण्यासाठी क्रीडाई महाराष्ट्र वचनबद्ध आहे त्याची पूर्तता करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मध्ये आपल्याला अफोर्डेबल आप आप हाऊसिंग सेक्टरमध्ये जास्त महाराष्ट्रभर काम करायचं आहे ज्या लोकांना परवडणारी घरे जी नोंदणीकृत झालेली आहेत त्या लोकांना घर द्यायचं काम आम्ही क्रीडतर्फे करायचं आमचा मानस आहे कर रचनेत सा सुटसुटीतपणा आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडं पाठपुरावा करणार आहे तसंच परवानेबाबतची निर्णय प्रक्रिया जलद व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं परीख यांनी नमूद केलं एखादा बांधकाम प्रकल्प सुरू करायचा झाला तर त्याला विविध परवानग्या लागतात नुसती बांधकाम परवानगी लागत नाही तर त्यावर अर्बन लँड सेलिंग असेल एन ए परमिशन असेल लेआउट मंजुरी असेल एनवायरमेंटची परवानगी लागते जी एस टी वगैरे सगळ्या गोष्टींसाठीच्या कायद्याच्या सगळ्या गोष्टी लागतात ह्या सगळ्या प्रकल्प पूर्ण करत असताना ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात गरज लागते आणि ह्या गोष्टी जर एकाच ठिकाणी एकाच वेळी जर त्या मिळाल्या किंवा ऑनलाईन मिळाल्या लोकांना आता तुम्हाला माहिती आहे रेला रेराचं पूर्णपणे ऑनलाईन होतं आहे एन त्याची एअरपोर्ट ऑनलाईन मिळते त्याला कुठलाही मानवी हस्तक्षेप नाही तर अशा पद्धतीनं जर राज्य शासनानं त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन कार्यपद्धती जर निर्माण केली तर शंभर टक्के लोकांना ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं करता येतील यावेळी अभिजित मगदुम उत्तम फराकटे गिरीश रायबागे चेतन वसा संजय होसमनी उपस्थित होते